आहोत आणि आपण आता हा परिसराचा जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. तसेच आपण मध्ये प्रवेश करूया. या ठिकाणी खूप दिवसापासून जे आमचे मित्र आहेत विद्यार्थी होते गायक त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथं कार्य करत असतात आणि त्यांनी सर्व टीम जे विहाराच्या जे संस्थापक आहेत त्यांनी खूप सर्व काही बघितलेलं आहे. इथं बघा वृक्षाचे झाडं आहेत त्याच्यानंतर सर्व काही इथं चांगला परिसर आहे. तिथं बघा तुम्ही बघू शकता इथे लावी समोर हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये बघा तिथं सौरस्तंभ लावलेले आहेत. खूप दिवसापासून इथं सर्व कार्य चांगल्या पद्धतीनं होत आहेत आणि बघा झाडांची जी निर्मिती आहे अशा प्रकारे व्यवस्थित इथे दाखवत आहेत. आपण बघू शकता समोर दिवसापासून झाडं लावलेले आहेत. सौरस्तंभ बघू शकता आपण आणि इथं बघा इथं आपला ध्वजमुद्रा दाखवलेली आहे. तिथं हे बघा तसं परिसर आहे इथला परिसर आपण बघू शकता लाईव. आमचे जे मित्र आहेत एस आर डब्ल्यूचे जे संपादक आहेत त्यांनी आज औरंगाबाद शहराला भेट दिली. औरंगाबाद शहराला भेट दिल्यानंतर एक तक्षशिला विहार आहे त्या विहारामध्ये आपण सर्व काही गोष्टी माहिती करून घेणार आहोत. तत्पुरुष विहाराचा जो परिसर आहे तो आपण पाहू शकता. लाईव दृश्य पाहण्यासाठी आणि जे भोजवृक्षाचं झाड आहे झाडं खूप म्हणजे यांनी साधारणतः 30 ते 40 वर्षापूर्वीचं झाड आहे आणि आपण समोर बघू शकता तक्षशिला बघूया कशा पद्धतीने तिचं बांधकाम झालेलं आहे. तिथं समोर वाचनालय आहे त्याच्यानंतर बसण्याचं जे आसन व्यवस्था आहे आणि तिथे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार मंच एक विचारांसाठी जे मुलं आहेत त्यांना विचारांसाठी बुद्धविहाराच्या एक कमिटी स्थापन केलेले आहेत आणि आपण लाईव्ह बघू शकता. बुद्धविहाराचं काम फार चांगल्या पद्धतीनं झाले आहे. हा जो घुमट आहे हा घुमट फार चांगल्या पद्धतीनं तिथं आहे आणि त्याचं कामही अगदी चांगल्या पद्धतीनं आहे. आपण इथं बघू शकता लाईव्ह दृश्य पाहण्यासाठी खूप काही लोक ह्या बुद्धविहाराला तक्षशिला बुद्धविहाराला भेट देतात आणि हा जो परिसर आहे हा फार मंगलमयची पद्धतीनं सकाळपासून इथं सर्व काही गोष्टी उपलब्ध होतात आणि इथं वाचनालयाच्या सुविधा आहेत बऱ्याचशा गोष्टी इथं उपलब्ध होतात आणि इथं सकाळी बुद्धवंदना होते त्याच्यानंतर भंती जी असतात वेळेवरती आणि इथं लग्न समारंभासाठी पण हा जो परिसर आहे हा परिसर लग्न समारंभ ज्या व्यक्तींच्या लग्नासाठी कोणाला काही मदत असेल काही असेल तर ते लोक इथे येऊन लग्नासाठी करतात आणि जे गायक देवदाजी येवले या कार्यक्रमात सहभागी होतात. आपण लाईव्ह बघू शकता इथं सध्याला हा जो परिसर दिसतो बघा झाडं दिसत आहे बदामाची झाडं आहेत तिथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहेत समोर तेही बघू शकता. आपण सरळ सरळ बुद्धविहाराच्या दिशेने आता आपण वाचनालयामध्ये प्रवेश करत आहोत आणि इथं बघा किती अगदी चांगल्या पद्धतीने इथे दाखवलेले आहेत. मध्ये गेल्यानंतर विहाराकडे जाऊया. आपण विहारामधला जो परिसर आहे त्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर बघा आता इथं तटाच्या भगवान बुद्धाची मूर्ती समोर आपल्याला दिसत आहे आणि एकदम व्यवस्थित इथं साफसफाई व्यवस्थित आहे आणि बुद्धविहाराचं जे काम आहे ते अगदी चांगल्या पद्धतीनं दाखवत आहे. मध्ये बघू शकता खूप मोठा हॉल आपल्याला दाखवत आहे इथं सध्याला बघा किंवा तिथं हॉल आहे इथंसाठी किमान इथं एक जनजागरण प्रचार रॅलींचा कार्यक्रमाचं आयोजन इथं करत असतात. तथापि भगवान बुद्धाची मूर्ती आपण बघू शकता. बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत भगवान बुद्धाची मूर्ती आहेत आणि इथं सर्व इथं तक्षशिला बुद्धविहाराची जी कमिटी आहे त्या कमिटी पण इथं आलेली आहेत लोकांना धर्मदान करण्यासाठी. इथं एक टेबल आहे बघा आपण लाईव्ह बघू शकता. इथं 22 प्रतिज्ञेचं पालन दररोज या ठिकाणी होत असतं. आपण लाईव्ह सत्ते याच्यामध्ये जाऊन बघू शकता. आता आपण थेट विहारामध्ये प्रवेश केलेला आहे. आमच्यासोबत काही आमचे मित्र आलेले आहेत. इथं बघू शकता आपण भारतीय संविधान जनजागरण प्रचार रॅली महाड ते नागपूर म्हणजे 21/10/2022 ते 25/11/2022 जीवनमुक्ती फाउंडेशन केसनन पुणे यांच्या सर्व सोलापूरकरांच्या वतीनं हार्दिक अभिनंदनाचं एक कार्यक्रम राबवण्यात आलेला होता आणि ह्या ठिकाणी बघा किती शांततामय परिसर आहे आणि शांततामय परिसरासाठी आपण तिथं बघू शकता समोर एवढं मोठं हॉल आहे आणि हॉलमध्ये खूप काही लोक बसण्याची सुविधा पण दिलेली आहे. समोर साहित्य उपासना धर्मराग असे भविष्य संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विचार मंच
तक्षशिला बुद्धविहारमध्ये आपण आलो आहे. तिथली जी कमिटी आहे त्या कमिटीला आपण इथं काय काय सुविधा मिळतात त्या संदर्भात आपण त्यांना विचारपूस करूया. सुरुवातीला आपण आमचे जे मित्र आहेत देवीदासजी येवले यांच्याकडे आपण आज आपण तक्षशिला बुद्धविहारमध्ये रामनगर येथे आलेलो आहोत. तत्पूर्वी संस्थेचे म्हणजे विहाराचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण इथं काय काय सुविधा उपलब्ध आहेत त्याच्यासाठी आपण त्यांच्याकडे बघूया. आपला आपला परिचय आसाराम दगडूजी गायकवाड. इथं बुद्धविहारामध्ये काय काय सुविधा आहेत त्या त्याबद्दल काय सांगू शकता आपण? बुद्धविहारामध्ये आपण सतत या वंदनेचे कार्यक्रम होतात. विपश्यनात सकाळ संध्याकाळ चालू असते. त्याचप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी महिलांचे शिबिर झालेले आहेत. दोन तीन वेळेस मुलांची शिबिरं या ठिकाणी भिक्षूचे श्रामणेर शिबिरं झालेले आहे. आणि परत पुन्हा मंगल परिणयाचे कार्यक्रमही या ठिकाणी होतात. आणि सर्व लोकांना या बाहेरून येणारी जी टुरिस्ट मंडळी असते त्यांची या ठिकाणी व्यवस्था केली जाते. या ठिकाणी आता बंदीचे सध्याला अवेलेबल असतात का? आपण आता सध्या नाही आहे. काय बंदीचं नाव काय सांगता येईल का आपल्याला? बंदीजी इथं हित मविया बोधी पालुमा असते हे सावका यांच्याच मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम इथले चालत असतात. आपला जो तक्षशिला बुद्धविहार आहे याचं म्हणजे ओपनिंग केव्हा झालं, केव्हा सुरुवात झाली, काय सांगू शकाल त्याच्याबद्दल? आपण ओपनिंग ही 2019 पासून सुरुवात झालेली आहे. या कमिटीमध्ये म्हणजे किती जणांची कमिटी आहे तुमची? 1999 2000 या कमिटी म्हणजे केव्हापासून स्थापन झाली आणि कमिटीमध्ये मेंबर किती आहात आणि कशा पद्धतीनं लोकांना तुम्ही म्हणजे सुविधा पुरवल्या जातात त्याच्याबद्दल कसं सांगता येईल? 1999 कमिटी म्हणजे ट्रस्ट केलेली आहे. धर्माद आयुक्तामध्ये त्यांच्या नोंदणी झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून दरवर्षाला आपल्याला त्यांच्या ॲडिट करून जे 11 लोकांची कमिटी होईल 11 लोकांमधून जे जे काम करतात जे सोबत येतील त्याला घेऊन काम करायचं. नंतर वस्तीतलेही सर्व जे राहतील सोबत त्यांना समानतेचं एका कुठल्याही कमिटीचं एकाधिकारणं असतं. समाजाचं काय विहार आहे या उद्देशाने सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न करते कमिटी. आणि याच माध्यमातून त्या ठिकाणी विपश्यना सकाळी 5 वाजेपासून ते 6:30 संध्याकाळी 5:30 ते 7 त्या पद्धतीनं या ठिकाणी महिला उपासक करून ध्यान करतात. आणि आपल्या या ठिकाणी आपला आत्मसंयम हे करून देतात आणि स्वतःला स्थिर करतात. अच्छा, रमाई जयंती झाली त्याच्याबद्दल काय सांगू शकतात? आपल्या विहारामध्ये रमाई जयंती आपण साजरी केलीत का? हो, रमाई जयंती कशा पद्धतीने कार्यक्रम घडून आणतात तुम्ही? म्हणजे किती लोक जमतात, किती लोक कार्यक्रम? रमाई जयंतीला आम्ही कमिटीतलेच माणसं एकत्रित होऊन आणि त्यांच्या विचार परत पुन्हा त्या ठिकाणी जे शाळेचे विद्यार्थी येतात दर रविवारी या ठिकाणी वंदनेचा कार्यक्रम होतो. ते शाळेच्या विद्यार्थ्यांनाही बोलवले जातो. लेझिम त्यांना शिकवले जाते. या ठिकाणी इंग्लिश शिकवल्या जाते, गणित शिकवल्या जातं आणि ते जे त्यांना जनरल नॉलेज हेही त्या ठिकाणी संडे स्कूलमध्ये शिकवण्यात येतो. अभिनंदन. आपलं खूप कार्य चांगलं आहे आणि कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं राबवतात. धन्यवाद. आपला परिचय द्या. आम्ही SR 24 न्यूजकडून आलेलो आणि ह्या आम्ही तक्षशिला बुद्धविहार याच्यासाठी की त्यांना जो परिसर आहे तो चांगल्या पद्धतीचा आहे त्याच्याबद्दल काय सांगू शकाल आणि आपला परिचय? मी अरविंद अवसरमोल तक्षशिला बुद्धिवाराचं जनरल सेक्रेटरी. त्या ठिकाणी आमचे आसरामजी गायकवाड अध्यक्ष आहेत. देवदासजी उली बाबासाहेब निगाजी आमचे कोकण मोगरे परत वामन थोरात असं कमिटीचे जवळजवळ 11 लोक आहेत. आम्ही या ठिकाणी नुसतं बुद्धिवारच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक चळवळीचं केंद्र म्हणून आम्ही या ठिकाणी त्या बुद्धिवाराच्यामध्ये आयोजित करतो. शिवाजी महाराज जयंती असू द्या, जिजाऊची जयंती असू द्या, बाबासाहेबांची जयंती असू द्या किंवा शाहू महाराजांची जयंती असू द्या किंवा कुठलाही कार्यक्रम जे असेल तो आम्ही सर्व समाजाला बरोबर घेऊन या ठिकाणी कार्यक्रम करत असतो.
आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी जवळजवळ 75 विद्यार्थी लेझिम पथक आणि अनेक उपक्रम आम्ही या ठिकाणी साजरे करत असतो. इथं धार्मिक विधीही करतो आणि परत सामाजिक विधीसुद्धा करतो. कोविडचे कधीतरी यासाठी करतो. कुठेही समाजावर काही अन्याय आपल्याला जर होत असेल तर आमच्या संजयनगर गर्दीचे सर्व नागरिक आहेत, सर्व एकत्र येतो. आम्ही कोणकोणत्या पक्षात काम करत असेल, कोणकोणत्या संघटनेत काम करत असेल, ते आम्ही सगळं बाजूला ठेवतो आणि सगळे एकत्र येतो आम्ही. आणि एकूण कोणीच कामाला जाणार नाही. कोणते एखादा मोर्चा असेल किंवा वस्तीचं विकासाचं कामाला असेल, यासाठी आम्ही सगळं एकत्र लोकांना जमा करतो आणि यासाठी चळवळीमध्ये आपण प्रयत्न करतो. आता कालच माता भीमाईची जयंती झाली, त्याच्या अगोदर रमाईची जयंती झाली, ते आम्ही सर्व सतत उपक्रम करत असतो. आम्ही आता बुद्धविहारमध्ये आल्याच्यानंतर आम्हाला असं कळलं, तुम्ही एक वाचनालयासाठी स्वतंत्र खोली काढलेली आहे. तिथे सांगा किती विद्यार्थी येतात, कसं काय तिथं आता नेहमीच आम्ही ते माता रमाई वाचनालय सुरू केलेलं आहे. ते कोविडमध्ये ते बंद पडलं होतं, त्यामध्ये लोक यायचे, बसायचे, वाचनालय करायचे. पुस्तक लोकांनी हजारो पुस्तकं आम्हाला दान दिलेले, पुस्तकं आम्ही विकत घेतलेली नाहीत. आता ते रजिस्ट्रेशन वगैरे ते आमचं ते माता रमाईचं करायचं राहिलेलं आहे, परंतु आम्ही ते ओपन केलेलं आहे. माता रमाई वाचनालय जे संडे ओपन स्कूल असा कार्यक्रम तुम्ही मागच्या एक गेल्या काही दिवसापूर्वी राबवला होता, त्याच्यात विद्यार्थ्यांना काही पारितोषिक वगैरे देतात का? प्रशासनाला बद्दल विचारायच्या वतीने काही ज्या समज जे गरीब लोक असतील, जे गरीब विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, त्यांना काय काय म्हणजे विद्यार्थ्यांना काय या ठिकाणी भाग घेतात किंवा खेळामध्ये उत्कृष्ट काम करतात. लेझिम पदकच नव्हे तर असेल, लंगडी असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, किंवा अजून एक अनेक उपक्रमामध्ये जे नंबर मिळतात किंवा वाचनापासून काही स्पर्धा असतील, वा ज्याच्यामध्ये रमाई जयंतीचं असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, याबद्दल जे आम्ही भाषण करणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. इंग्लिशमध्ये बोलणारे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या बुद्धिवारातर्फे प्रमाणपत्र देतो. प्रमाणपत्र देतो तर आर्थिक मदत म्हणून थोडंफार तरी त्यांना उत्कृष्ट प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना थोडंफार बक्षीसही देतो. अशा प्रकारचे उपक्रम आम्ही सगळं सतत करत असताना आता आम्ही आता जे दिव्याचे उरले गायक आहेत, ते बिहाराचं काय काम बघतात, त्यांचं काय करायचं आहे आपला परिचय सांगा. मी दिव्याचे उरले जालना संजयनगर मुकुंदवाडी. आम्ही या ठिकाणी जो काम करण्याचा उपक्रम 1999 पासून हाती घेतला आहे. एक चार पत्रे चुरून असताना त्या ठिकाणी उपोषण साध्याचे कोर्स चालू केले. नंतर सर्वांच्या वतीने प्रत्येकाला दानाची माहिती मिळावा, दानाची पाडवी पूर्ण व्हावा या उद्देशाने प्रत्येकाकडून ज्यांनी जे जे दान करतील अशा कोणी 1,000 रुपये जमा करून बुद्धविहाराची निर्मिती केली. काही दिवस हा बुद्धविहार पैसे अभावी ते बंद पडलं. नंतर पुन्हा सर्वांनी सामाजिक योगदान म्हणून सर्वांनी थोडा थोडा पैसा करून ते काम आज या लेवलपर्यंत आणलेलं आहे. आणि या ठिकाणी मंगल परिणयाचे कार्यक्रम घेतो, तर जो पैसा येतो आहे त्या ह्याच्यातून तो आम्ही आमच्या विहाराच्या डेव्हलपमेंटसाठी वापरले जातो. आज आपण या ठिकाणी उभं आहेत, हे जे सेड आहे हे 500 वर्षाचा जो आमचं या ठिकाणी योगदान दान आलेलं आहे, त्या दानातून हे सेड उभं राहिलेलं आहे. पलीकडे तुम्ही समोर जे बघितलं आहे त्या ठिकाणी 6 संडास बाथरूम काढलेले आहे. हे सगळं या विहाराचं जे आपल्याला उत्पन्न नाही मिळते त्याच्यातून आम्ही तो पैसा वापरलेला. आणि सकाळ संध्याकाळ या ठिकाणी उपोषण ध्यान साधण्याची कोर्स चालतं. त्याच्यासाठी ध्यान साधण्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं, त्याच्यासाठी काही तुम्ही फी आकारला जातात का? नाही नाही, विनामूल्य सर्व विनामूल्य. अच्छा अच्छा, ठीक चालतं. आपला परिचय काय सांगू शकतो? सोमान कोंडूर मागे या पक्षाला बघा आणि आमचे सर्व सगळे अध्यक्ष आम्ही पूर्ण सर्वजण काम करतो. आणि प्रत्यक्षाला हृदयावरा म्हणजे प्रत्येक माणूस येणारा राजकारण सोडून या गेटच्या आतमध्ये आपलं समाजाचं हृदयावर असल्यामुळं आपण इथं कोणतंच राजकारणाने आणत नाही. आम्ही आपलं धार्मिक काम करतो सर्व सख्या भावासारखे राहून. बस एवढीच मी धन्यवाद. एस आर 24 आपण भेट दिली आणि या तक्षशिला बुद्धिवाराची सगळी माहिती आपण अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी यांच्याकडून आपल्याला मिळाली. तत्पूर्वी आपण आता थांबत आहोत.